हेलो, गुड इवनिंग एवरीवन। सगळ्यांचं स्वागत है आज चाय पे चर्चावर। आणि त्या टॉपिक मध्ये, चाय पे चर्चा मध्ये जे टॉपिक है आजचं, ते हँडलिंग ऑब्जेक्शन्स। कारण का हँडलिंग ऑब्जेक्शन्स ह्या मोठा आपल्या बिझनेस मध्ये हे है, टॅकल कसं करायचं एखादा कस्टमर किंवा प्रॉस्पेक्टला। तर माझं इंट्रोडक्शन करून देतो। माझं नाव कल्पेश रामपूरकर है। बाय प्रोफेशन मी मेकॅनिकल इंजिनियर आहे। एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून जॉब करतोय आणि हा बिझनेस पार्ट टाइममध्ये माझ्या वाईफ बरोबर बिल्ड करतो। तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की कॉमन असे नवीन लोकांना जे पहिलं मला विचारायचं आहे, स्पेशली मृणाली किंवा जे काही बाकी लोक आहेत, की तुम्हाला कॉमन ऑब्जेक्शन हँडलिंग काय येतात? तुम्ही जेव्हा तुमच्या फ्रेंडशी किंवा रिलेटिव्हशी डिस्कस करता, मग त्याच्यावरती आम्ही सोल्युशन काय आणि तुम्ही सोल्युशन काय देता, तर त्यामध्ये आपल्याला ते बघायचंय की काय आपण आन्सर देतो, त्याच्याने आपल्याला आन्सर ते आपण टॅकल कसं करतो ते आपल्याला समजतं। तर मी पहिलं वेलकम करीन मृणालीला की हॅलो मृणाली। हो सर, अच्छा, गुड इव्हनिंग। गुड इव्हनिंग। अच्छा मृणाली, तुझं असं रिसेंटली कोणाशी असं डायरेक्टली बोलणं झालं का, तुझ्या फ्रेंड्स किंवा हो, माझ्या फ्रेंड्सशी वगैरे झालं अच्छा आणि एक फ्रेंड झालेली, म्हणजे मीटिंगला जॉईन झालेली ती। अरे वा, हा 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 हाँ मग त्यानंतर तिच्याशी तू काय प्रॉडक्ट बद्दल डिस्कशन केलंस का, बिझनेस बद्दल किंवा प्रॉडक्ट बद्दल किंवा बिझनेस बद्दल बोललेली मी, म्हणजे मी करते प्रेझेंटेशन वगैरे मी तिला सांगितलं बघून घे, अरे वा, तर तिने ती घे हा ती मीटिंगला जॉईन झालेली। अच्छा मग हा त्यानंतर तिचा फॉलोअप झाला का तिला? नाही, ती अजून काही बोलली नाहीये। मी विचारलं तिला तर ती अच्छा, ते मीटिंग कोणी प्लॅन दाखवलं होतं तुझ्या फ्रेंडला? रुनाली आवाज होता? हॅलो, हा नाही हा मी नव्हती त्या मीटिंगला। ऍक्च्युली माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम आहे ना, सो मी अच्छा नव्हती त्या मीटिंगला, अच्छा अच्छा ती होती। हा नाही, पण तू इन्व्हाइट केलं होतं तेव्हा कोणतरी प्लॅन दाखवणारा असेल ना, दिंगनकर होते की कोण होते आमच्या मधलं किंवा कसं काय? नाही, तिला लिंक पाठवलेली। अच्छा, हा मग आता तिला त्यानंतर सुकन्या तिची, मॅमने लिंक पाठवलेली। अच्छा, त्यानंतर मग हो तिच्याशी काही इंटरॅक्शन झालं नाहीये ना, म्हणजे तू नाही जर ती किंवा नाही ती तिने सांगितलं की तिला प्रेझेंटेशन खूप आवडलं, मी विचारलेलं तेव्हा। ओके हो अच्छा, आणि ती काय म्हणजे काय तुझ्या बरोबर आहे? हो माझ्या बरोबरच आहे कॉलेजला। ठीक आहे, तिचा आपण फॉलोअप घेऊ, हो स्पॉन्सर हेल्प करेल फॉलोअप, हो फॉलोअप कसं करायचं ना ते शिकवतील। आता मेजर असं तू कोणाशी किंवा हॅलो, तुला काही असे ऑब्जेक्शन आले का, त्या फ्रेंडला सोडून दुसरा कोणाशी तू इंटरॅक्ट केलायस का आता सध्या? मृणाली आवाज येते? कल्पेश, कल्पेश सर, तुमचा आवाज थोडा बारीक आहे, थोडा आवाज। हॅलो हा, आता आता ठीक आहे, मृणाली आवाज येते आता? आता येतोय। ओके, कोणाला असं काही नवीन ऑब्जेक्शन आले आहेत का रिसेंटली, तर आपण त्यांच्याशी बोलू। कोणालाही जसे कॉमन ऑब्जेक्शन तर येतातच की प्रोडक्ट महाग आहेत किंवा माझ्याकडे वेळ नाहीये किंवा मी लोकांशी बोलता येत नाही, तर असे काही ह्याच्या तरी अजून काही ऑब्जेक्शन आले तर तुम्ही मांडलात तर आमच्याशी हे होईल ना। मेन टॉपिक हा काही आहे की प्रॅक्टिकल हँडलिंग कसं करायचं ऑब्जेक्शन, येस येस बरोबर, राईट राईट राईट। तर सगळ्यांना वेलकम करतो पहिलं की तुम्ही या समोर, विनायक, सुधीर दिंगनकर, समृद्धी दिंगनकर। ऑब्जेक्शन शिवाय मग येत नाही म्हणजे एक तर सगळं चांगलं चाललंय, नाही तर काहीच नाही चाललंय। तर आपल्याला ऑब्जेक्शन आल्यावरच समजेल ना की एक्झॅक्टली आपण कसं डील करतो। राईट 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 बरोबर। तर क्षितिजा तू कल्पेश सर, कोणाशी बोलली आहेस का?
मिनल मॅडम, असं पण नाही की अपलाईनला ऑब्जेक्शन नाहीत. इवन सत्यवान गोवळकरांना काही नवीन ऑब्जेक्शन आलं असेल तर ते शेअर करू. हा मी तर सांगणार आहे लक्षात, पण मला वाटते पुन्हा एकदा जे कोण आलेत ना त्यांनी एकदा इंट्रोडक्शन करावं लक्षात, आणि मग आपण बोलू. टाइम कमी आपल्याकडे. इंट्रोडक्शन करायला सर टाइम जाईल. मी आता ठीक आहे कोण कोण आहे ते सांगतो. विनायक आगरे आहेत, सुधीर दिंगणकर आहेत, त्यांची मिसेस आहे समृद्धी दिंगणकर, क्षितिजा दिंगणकर आहे, मिनल मॅडम आहेत, सुकन्या मॅडम आहेत, तुम्ही आहेत, मृणाली आहे, आणि एक B8905 कोण आहे माहित नाही आहे. त्यांचं थोडस अनम्यूट करून तुम्ही बोलाल का, कोणी इन्व्हाइट केलं आणि तुमचं नाव काय? B89 हॅलो, B8905 आप हिंदी हिंदी में B89 कौन है, आपको किसने इनवाइट किया है? बाय चान्स हमको ना हिंदी भी बात करना पड़ेगा. लास्ट काल पण वाटतं ते होते हिंदी मध्ये जर बोलायचे. हो ते हिंदी मध्ये बोलायला सांगितलं. हो येस येस येस, म्हणून मी हिंदी मध्ये बोलत होतो. 05 आपका नाम क्या है, आप थोड़ा आगे अनम्यूट करके आप बात करोगे तो हमको पता चलेगा ना आप कौन है. येस 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 येस, राइट 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 राइट. तो मेरे को एक हिंदी में बात करेंगे चाहिए तो आप हिंदी में बात करेंगे, नहीं तो फिर आप बात नहीं करने वाले तो मैं एग्जिट कर दूंगा आपको. फिर क्या? यस यस यस, राइट 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 राइट. हम लोग को फिर आपका डिस्क्रिप्शन जानना बहुत जरूरी है, क्योंकि ये लीगल से हम लोग हमारे बिजनेस ग्रुप में शेयरिंग करते हैं, प्रैक्टिकल टीचिंग करते हैं. यस यस, आप सामने आओगे तो हम लोग बात करेंगे. मैं आपको 5 मिनट देता हूँ, आप आइए माइक पे और बात करिए. ठीक है, तब तक आप लोग किसी को बोलना है ना तो बोलो. बोल रहे तो ठीक है ना, तो मैं बोलूंगा. हाँ ठीक है सत्यवान सर, आप चालू कीजिए. अच्छा मैं चालू करूँ क्या? आप चालू करिए. आपका कुछ ऑब्जेक्शन आया तो आप मेरे से बात करिए कि मैं कैसे, आप मेरे प्रोस्पेक्ट हो, आपका कुछ एक ऑब्जेक्शन है तो मैं कैसे आंसर दूंगा उसके ऊपर. नहीं नहीं, मैं प्रैक्टिकल बता रहा हूँ भाई, प्रैक्टिकल बता रहा हूँ. हेलो, ठीक है ठीक है, तो आप कंटिन्यू करिए. हाँ मैं कर रहा हूँ. तो देखो क्या हो गया, मेरे डाउनलाइन को एक कॉल आया कि मुझे चॉकलेट ड्रिंक चाहिए, चॉकलेट ड्रिंक चाहिए करके. और चॉकलेट ड्रिंक एक्चुअली क्या हो गया, उसने समझाया कि मुझे मेरे बच्चों को कितना फायदा हो गया, फिर उसके मम्मी ने भी समझाया उसको क्योंकि रिलेशन में ही था. तो वो बहुत एक 4-5 दिन के बाद उसने ऑर्डर दिया, इतना मतलब क्या आनाकानी करके, इतना ये करके फिर उसने ऑर्डर दिया. ऑर्डर देने के बाद क्या हो गया, जब भी उसने पैसे लेट दिए, एक्चुअली क्या हो गया, स्टॉक में प्रोडक्ट था लेकिन पैसे लेट दिए, और फिर जब भी उसने पैसे भेज दिए, क्योंकि मेरे डाउनलाइन ने क्या बताया, नमिता आई है क्या? नमिता, हेलो, नमिता इज नॉट देयर. हाँ नमिता नहीं है. हाँ ठीक है, उसको बोला था मैंने, नमिता का ही क्वेश्चन है वो. तो कोई कुछ सवाल आया रहेगा उसको, कोई इश्यू आया रहेगा, क्योंकि उसने बताया था कि मैं प्रैक्टिकली, मैं बोला तुम ही बताओ क्या हो गया. तो ठीक है, तो मैं ही बता रहा हूँ, चलो ओके बाय. हाँ तो क्या हुआ कि उसने ये किया कि जब तक पैसे उसको मिले, क्योंकि बिना पैसे तो वो, इतना मैं आपको बता रहा हूँ, वो बोल रहा था कि एक 1041 डिटेल्स में बता रहा हूँ, इसलिए बता रहा हूँ क्योंकि वो आपको इम्पोर्टेंस है इन द बिजनेस. क्योंकि वो उसने बताया कि मैं आपको 1000 रुपए देता हूँ, 41 रुपीज आपको बाद में देता हूँ, 1041 प्राइस था. तो बोले एक पैसा नहीं वापस मैं कम करूंगा, सब पैसा दे दूंगे, दे दोगे तो ही मैं आपको ऑर्डर दे दूंगा. क्योंकि क्या, उसने इतना उनको तंग किया था रिलेशन में होने के बावजूद भी. अभी उसकी तो रिलेशन में मामा थे, अप्रोक्सीमेटली मतलब रियली उसके मामा थे, कजिन वर व्हाटएवर वो मामा थे. तो मामा ने भांजी को इतना सताया और फिर भी ऑर्डर दिया. और बाद में क्या हो गया कि ऑर्डर होने के बाद उन्होंने बताया कि अरे क्या हो गया, और पैसा प्रोडक्ट नहीं आ रहा है, प्रोडक्ट नहीं आ रहा है, क्या करेंगे. तो उसके मम्मी को भी बहुत बहुत तंग करने लगा. अभी उसके मम्मी का कोई सवाल ही नहीं था कि उसको बताना. उसको ये भी मालूम है क्योंकि वो मेरे ग्रुप में पहले था, मैंने उसको स्पॉन्सर भी किया था. तो मुझे डायरेक्टली पूछना चाहिए, तो उसने मुझे भी डायरेक्टली नहीं पूछा. तो बाद में मेरे वो जब ही उसके मम्मी ने उसका फोन बंद कर दिया, तो फिर मुझे उसने कल मैं मीटिंग में था, स्पेशली वो जो इसका ट्रेनिंग ले रहा था
डॉक्टर का ट्रेनिंग ले रहा था इम्यूनिटी पे, तो मैं बहुत कंसंट्रेशन से सुन रहा था, उसका फोन आया, मेरे को तो मालूम था कि ये प्रॉब्लम है, कल ही उसके मम्मी का मेरे को फोन आया था, तो मैं बोला ठीक है, मैं उसको कॉल किया तो क्या बोल रहा है कि तेरा आवाज नहीं आ रहा है, तू मेरे को बाद में कॉल कर, मेरे को कॉल कर, तो मैं बोला अरे मैं मीटिंग में हूँ, और मीटिंग में हूँ, तो वो उसने बताया कि एक्चुअली नमिता का और मेरा बात ही नहीं हुआ था, मतलब बात ही नहीं हो रहा था नमिता का कुछ, हाँ तो नमिता का वो क्या बोल रहा है कि नमिता मेरा फोन भी नहीं उठा रही है, तो मैं बोला अरे फोन मेरा भी नहीं उठा रही है, एक्चुअली क्या हो गया, मेरे को डिटेल्स पर मालूम नहीं था, लेकिन मेरे को विनायक का मालूम था, तो बोला उसकी बच्ची है ना, इतना मालूम था कि बच्ची उसको कुछ अलाउ नहीं कर रही है या फिर फोन गिर गया, लेकिन उसने मेरा बताया नहीं था, लेकिन विनायक का उदाहरण लेके मैं बोला अरे उसके बच्चे का थोड़ा इश्यू है तो इसलिए वो फोन नहीं उठा रही है, तो मेरा भी नहीं उठा रही हो, तो ठीक है, तो फिर वो बोला कि वो ऑर्डर कैंसिल कर दो, तो बोला मैं कैंसिल करता हूँ, क्योंकि वो क्या बोला मेरे को कि मेरी एक फ्रेंड है, वो मेरे को बोली अरे मेरे को बोलते तो मैं तुरंत भेजता था, तो मैं उसको बोला क्या बोला तेरी फ्रेंड है ना, जब वो दे रही है तुमको देगी, जैसे देगी मेरे से पैसा ले लो, तुरंत मैं आपको भेजता हूँ, मैं आपको मैं उसका भी राह नहीं देखूंगा, मैं तुरंत उसको पैसा देता हूँ, तो बोला हाँ ठीक है ठीक है ठीक है ठीक है, तो फिर बाद में क्या हो गया कि हाँ उसमें ज्यादा इम्पोर्टेंट क्या होता है कि गुस्सा आता है, मुझे भी गुस्सा आया था, तो गुस्सा मैं कैसा कंट्रोल किया मैं आपको बता रहा हूँ, क्यों बता रहा हूँ, क्योंकि वो मेरे रिलेशन में भी है, तो इसलिए बाकी दूसरा कोई रहता तो मेरे को गुस्सा नहीं आता था, तो गुस्सा आया तो क्या हो गया, मैं भूख पढ़ने स्टार्ट किया, आई वॉज नॉट कंट्रोलिंग द वो जो बात कर रहा था ना अनकंट्रोलेबल, मतलब मुझे ये बुरा लग रहा था कि एक भांजी को 1,000 रुपए लेके मामा इतना सता रहा है, आई वॉज अपसेट, मैं सही बोल रहा हूँ, इतना अपसेट हो गया, तो मैंने बुक पढ़ना स्टार्ट किया, कल मैं आपको रोज भेजता हूँ वो बुक का कितना इम्पोर्टेंस है, बुक पढ़ना कितना इम्पोर्टेंस है, जिसे आप प्रॉब्लम सॉल्व कर सकते हो, लाइफ का भी कर सकते हो, और वही तो मैं आपको बता रहा हूँ ना, डे टू डे लाइफ में आपको जो सिर्फ एमबीए बिजनेस का ही नहीं, आपके घर में आपके रिलेशन में किसी को भी आपको हैंडल करना है तो आप बुक पढ़ोगे तो ही सॉल्व कर सकते हो, दिस इज गारंटी, इसलिए बुक पढ़ना बहुत इंपॉर्टेंट है, सीडी सुनना बहुत इंपॉर्टेंट है, राइट। तो क्या हो गया, बाद में बुक किया तो मैं थोड़ा कंट्रोल हो गया, और फिर मैंने उसको क्या किया, देखो अभी अपने एमबीए में तो ये आता है ना, मैं बार बार देख रहा था कि मैडम को भी मैसेज किया, अरे मैडम मेरे को मेरा कस्टमर्स का प्रॉब्लम हो रहा है, आप चॉकलेट कब कब दे दोगे, तो मैडम को भी नहीं मालूम है, मेरे को भी मालूम है, तो उन्होंने क्या किया, सॉरी हाँ, तो मैंने उसको क्या किया, उसका जो फोटो है ना वो भी आता है, आप क्लिक करोगे ना तो उसका फोटो आता है, उसको व्हाट्सएप पे भेजा मैंने, और उसको बोला कि देखो ये टेम्पररी नॉट अवेलेबल है प्रोडक्ट्स, अभी फिलहाल टेम्पररी नॉट अवेलेबल है, तो आई एम सॉरी, मतलब एमवे बोल रहा है ऐसा बोला, उसको मैं बोल रहा हूँ ऐसा नहीं, कि दिस इज टेम्पररी नॉट अवेलेबल, सॉरी फॉर आपको तकलीफ हो रही है, आप हमारे जेन्युइन कस्टमर है, बट हम लोग जब स्टॉक में आएगा तो मैंने तुरंत तुरंत आपको वो दे दूंगा, भेजूंगा, हम लोग आपको तुरंत भेज देंगे। तो बाद में क्या हो गया कि सबरे उसका मैं उसको बोला ऐसा, तो वो थोड़ा ऐसा उसने मैसेज किया, गुड मॉर्निंग वगैरह किया, तो उसने मैसेज ऐसा किया कि जैसे उसको वो नाराज है, तो ठीक है, नो इश्यू। तो फिर बाद में बोला, मेरे को सबरे फोन किया उसने, मेरे को ये मालूम था, बोला वो मेरी फ्रेंड दे रही है, तो एक काम कर, तू तेरे को भेजता हूँ मैं, तू पैसा दे दे। तो मैंने उसको क्या बोला, व्हाट्सएप पे ही बोला हो कि वो अमेजोन का रहेगा तो नहीं चलेगा, तो बोले अमेजोन का क्या प्रॉब्लम है, तो बोले अमेजोन में आपको सस्ता भी मिलेगा, लेकिन देयर इज गो नो वारंटी, हाँ
वो मैं गारंटी नहीं दे सकता हूँ, एमवे का बिल है तो दिखाओ, और एमवे का ऐसे वेबसाइट में वो कर रहा है, मतलब दिख रहा है आपका प्रोडक्ट दिख रहा है कि एमवे में वेबसाइट में मिल रहा है, तो फिर मैं आपका तो पैसा दे दूंगा, मेरा ऑर्डर भी कैंसिल करूंगा, कोई प्रॉब्लम नहीं। तो बाद में बोला वो, बाद में उसको मेरे को कॉल किया, वो क्या है कैसा है गारंटी क्या है, तो बोला हमारे मनी बैक गारंटी है, अमेजोन में मनी बैक गारंटी मिलती है क्या, तो कैसा है आपको अमेजोन मनी बैक गारंटी देती है क्या। तो उसको तो कुछ भी नहीं मालूम था और झूठ बोल रहा था, मेरे को मालूम है कि उसकी फ्रेंड देगी, वो झूठ बोल रहा था, उसको कैसा भी पैसा लेना था, समझा ना। तो मतलब क्या है कि बाद में क्या बोला वो कि अभी पैसा कभी मिलेगा, अभी मेरे को नहीं मालूम था, मेरे को यही मालूम था कि नमिता का लास्ट महीने भी क्या हो गया था, उसने प्रोडक्ट ऑर्डर की थी और पैसे अटक गए थे, तो बोला अभी पैसे पैसे डाले हुए रहेंगे तो वो नेक्स्ट मंथ ही मिलेंगे, अभी नहीं मिलने वाले। तो बेटा भाई कूल से बोला, शांति से बोला, मैंने गुस्सा नहीं किया कि देख बेटा, कि ऐसा ही बोला मैं कि देख बेटा वो जो प्रोडक्ट है ना, मैं डेफिनेटली तुमको दे दूंगा, जैसे आता है वैसे दे दूंगा, लेकिन अभी अभी आपको ये करना है। इसमें मेरा इंटेंशन क्या था देखो, ध्यान में, मैं कूल पहले क्यों हुआ वो भी इम्पोर्टेंट है। इम्पोर्टेंट ये है कि वो भी मेरे रिलेशन में, उसकी भी छोटी बच्ची है, और उस बच्ची को पैसे वो प्रोडक्ट मिलना चाहिए, वो बाप को नहीं समझ रहा है, वो बाप को नहीं समझ रहा है, मेरे को मालूम है, लेकिन मैं बाप हूँ, मैंने मेरे बच्चे को प्रोडक्ट दिया, बचपन से प्रोडक्ट दिया है। वो लास्ट महीने में दोनों बच्चे ने मेरे को 30,000 की ऑर्डर दी उनके फ्रेंड से, क्यों मैंने मेरे बच्चों को दिया, समझा। तो दूसरा कारण मैं आपको ये बताना चाहता हूँ, मेरे गांव की लेडी थी, उससे वो ऑर्डर देती थी, तो उसकी लड़की है, उस लड़की को उन्होंने कभी प्रोडक्ट नहीं दी, तो लड़के से प्रोडक्ट का ऑर्डर कैसा मिलेगा, उसको जो प्रोडक्ट को मालूम ही नहीं है। तो आपको हमारे बच्चे को, हमको घर में प्रोडक्ट पहले देना चाहिए, तभी वो आपको फैमिली से भी ऑर्डर मिलेगा। ये थोड़ा मैं अलग बोल रहा हूँ, लेकिन हम हमारे बच्चे को देंगे तो ही हमारे बच्चे मुंह खोलेंगे, दो ही आपके उनके फ्रेंड को बताएंगे। ये बिजनेस है ना, किसी को कन्विंस करने का नहीं है, किसी को पटाने का नहीं है, और किसी को कन्विंस करके आप करोड़ों रुपए कमाएंगे नहीं, समझा। आप प्रोडक्ट देते हैं तो भी लोगों का भला ही कर रहे हैं, लेकिन मेरा इंटेंशन क्या होता है कि उसको प्रोडक्ट जाएगा तो उनकी हेल्थ अच्छी रहेगी, तो थोड़ा सा झूठ मूठ चलेगा। मैं ऐसा नहीं बोल रहा हूँ मैं परफेक्टली ये एकदम परफेक्ट है, लेकिन क्या होता था जब मैं पढ़ता नहीं था, ये नॉलेज नहीं लेता था, तो गुस्सा करके उसको तुरंत पैसा दे देता था, क्या 1,000 रुपए तो मेरे को कोई प्रॉब्लम नहीं है, और भांजी ने भले मेरे डाउनलाइन ने मेरे को नहीं दिया, वो तो ऐसा होगा नहीं, लेकिन तो क्या हुआ, मेरे भांजी को दिया या डाउनलाइन को दिया तो क्या हो गया, समझा ना। तो मतलब क्या है कि हमको गुस्सा कंट्रोल करना ही है, लेकिन कैसा गुस्सा कंट्रोल करोगे, आप रोज सवेरे या शाम को सीढ़ी सुनोगे, रोज 15-20 मिनट बुक पढ़ोगे, तभी वो होगा। वो बोल रहे ना गुजराती लोग क्या बोलते, एकदम तालू पे बर्फ रखो और मुंह पे स्वीट जैसी बात करो, इसलिए वो प्रैक्टिकल उनको उनको जमाने से उनके बाप पिता क्या बोलते हैं बाप दादा दादाजी से सिखाया जाता है। वो लोग पढ़े ले रहते हैं क्या, नहीं पढ़े ले रहते हैं ना, हाँ फिर वो बिजनेस कर रहे हैं और हम लोग नहीं, तो हमको सीखना पड़ेगा ना, ये बिजनेस करना है तो बिजनेस है ना ये, कल्पेश सर है मैं राइट, मैं बराबर बोल रहा हूँ क्या, yes, sir. आपको आपको वो मतलब कनेक्ट हो रहा है क्या, हेलो यस यस। हाँ तो यही ऑब्जेक्शन हैंडलिंग मेरे को तुरंत आ गया है क्वेश्चन में, कल्पेश सर को भेज दिया मैंने कि मेरे को पहला ये सब्जेक्ट लेना है। देखो हम लोग काम करेंगे तो ही ऑब्जेक्शन आएंगे, ऑब्जेक्शन कोई भी एडवर्सिटी में, उस दिन भी बोला था एक्चुअली एडवर्सिटी है ना इज अ रियल सीड्स ऑफ, मतलब क्या है वही अपॉर्चुनिटी है, जो आपको तकलीफ होगा उसको ही आपको अपॉर्चुनिटी में कन्वर्ट करो, जैसे कोरोना, समझा ना, कोरोना यहाँ भी एमवे को अपॉर्चुनिटी हो गई, एमवे का बिजनेस बढ़ रहा है, बाकी लोगों का क्यों, एमवे के लोग पढ़ रहे, एमवे के लोग मेहनत कर रहे, एमवे के लोग सीख रहे, समझा ना, एमवे कितना मेहनत कर रही है। हाँ अभी उस दिन वो डॉक्टर ने बताया था, क्या बताया था मालूम है, मैं सीखा, आप वो बताओ, आप पहले बोलो कि क्या आप सीखा उस डॉक्टर ने जो बताया था,
आज भी जिसको मीटिंग नहीं करना है उसको उसका अटेंड करो। वो डॉक्टर क्या बोली, हम वड़ा पाव खाते हैं ना, वड़ा पाव तो बॉडी को इम्यूनिटी रोग प्रतिकार शक्ति है ना, उसको ज्यादा मेहनत करनी पड़ती है। ये मशीन है, मशीन, उस मशीन को हम लोग नहीं खिलाएंगे पिलाएंगे तो अच्छी कैसी रहेगी, बराबर है, राइट? हेलो, यस यस यस। तो आपको और कुछ बोला है? मेरे को यही बोलना था, द क्वेश्चन इज सॉल्व, और वो मेरे रिलेशन में था इसलिए मेरा मतलब क्या बोलते हैं उसको पारा चढ़ गया, नहीं तो मैं उसको तुरंत पैसा दे देता था और खत्म कर देता था, समझे ना? तो ऑब्जेक्शन आना, क्योंकि हमारे सुगीत बोलते हैं, अरे ऑब्जेक्शन आया तो आप अभी आगे जाने वाले, दैट इज द इम्पोर्टेंट, आप खुश हो जाओ, क्योंकि बिना ऑब्जेक्शन तो कुछ होने वाला नहीं। सक्सेस इज नॉट, आज के सीडी में बताया है ना, इट इज सक्सेस इज नॉट, क्या बोलते हैं उसको, कि आज का सीडी का जो ये था कि ऐसा फुकट का नहीं मिलने वाला है आपको, आप सक्सेसफुल फुकट के नहीं होंगे, उसको मेहनत करनी पड़ेगी। तो मेनली क्या है कि देखो वही बताना था मुझे। ओके, ग्रेट सर, सत्यवान सर, और ऐसे बहुत सारे ऑब्जेक्शंस आते ही है कुछ ना कुछ, मैं इसीलिए बोल रहा हूँ कि आप ऐसा मत सोचिए कि मेरे को ऑब्जेक्शन आया और मैं आंसर क्या नहीं पाया, इसमें सीखना है, क्योंकि आपके भी डाउनलाइन में बहुत सारे ऑब्जेक्शंस आते हैं, उनको फेस करने को नहीं जमता है, तो आप जब ये डील करोगे उससे क्या सवाल एग्जैक्टली डिस्कस करोगे उसके बाद ही सोल्यूशन मिलने वाला है। तो मैं वेलकम करता हूँ सभी को पहले कि आप आइए, क्योंकि अपने पास टाइम बहुत कम है, क्योंकि 6 बजे का एक बिजनेस प्लान है, तो आपने को उधर भी स्विच करना है, तो उसके पहले आपने को बहुत सारे ऑब्जेक्शंस भी फाइंड करने हैं। किसी को ऐसे पे सवाल आते हैं क्या, प्रोडक्ट्स बहुत महंगे हैं? हेलो, हाँ, यस सर, ऑब्जेक्शन आ रहे हैं, ये ऑब्जेक्शन है ना, वो येतात सर। हाँ, तो ये ऑब्जेक्शन येतात तेव्हा तुम्ही कसं डील करता त्यांच्याशी? समजा विनायकला ऑब्जेक्शन आलं, दिंगनकर तुम्ही त्यांचे हे आहेत, वेल विशर्स आहेत, तुम्ही कसं हँडल केलं सर, तुम्ही सांगू शकता? हो सर, हा बोला ना, शॉर्ट मध्ये बोला की विनायकचा प्रश्न आहे की प्रॉडक्ट महाग आहेत, तुम्ही कसं आन्सर देणार? विनायकचा आहे की विनायकच्या कोणाच्या दुसऱ्याच आहे, कोणी असू दे ना, तुम्ही आन्सर कसं देणार दॅट इज इम्पॉर्टंट। चालेल, प्रोडक्ट पहिल्या तर खूप जणांचा प्रश्नच असतो की प्रोडक्ट महाग आहे वगैरे, कारण त्याने ते वापरलेले नसतात, आपण वापरलेले असतात आणि त्याचा आपल्याला फायदा झालेला असतो, त्या कारणाने आपण त्यांना सहज बोलू शकतो असं। तर पहिलं तर प्रोडक्ट महाग बोलल्यानंतर मला तर वाटतं पहिलं त्यांना बोलायचं तुम्ही यूज करता ते कसे करता, त्यांनाच पहिलं आपण प्रश्न करायचा तुम्ही कसं वापरलात ते, कारण चुकीच्या तुम्ही आता नेक्स्ट स्टेप वर जाताय, त्यांनी प्रोडक्ट घेतलं नाहीये, त्यांनी बिझनेस जस्ट चालू केलाय, तुम्ही त्यांना ऍज अ प्रोडक्ट घ्यायला सांगताय, पण ते जेव्हा प्राइस लिस्ट बघतात तेव्हा त्यांना एक हे वाटत की हे प्रोडक्ट महाग आहेत, तर तुम्ही कसं टॅकल कराल? प्रोडक्ट घेतलाय तो दॅट इज नेक्स्ट ऑब्जेक्शन। आता तुम्ही कसं आन्सर द्याल त्यांना की एखादा प्रोडक्ट जर हे असेल, अच्छा तर प्रोडक्ट महाग आहे एखाद्याने मला म्हटलं, तर मी त्याला पहिला म्हणेन जेव्हा मी स्टार्टिंगला प्रोडक्ट घेतलं, जेव्हा मी घेत होतो आणि बघितलं तेव्हा मला सुद्धा प्रोडक्ट महाग वाटले वगैरे, परंतु ते मी जेव्हा युज केले की मला त्यापासून खूप फायदा झाला। उदाहरणार्थ मी एक माझा दात दुखत होता, पेस्ट मी जेव्हा युज केली आणि दात दुखायचं बंद झालं, इवन रक्त पण यायचं मी फ्रूट खाल्ल्यानंतर सुद्धा, म्हणजे उदाहरण देऊ शकतो मी असं की एखादा सफरचंद खाल्ल्यानंतर मला रक्त यायचं, सफरचंदला लागायचं वगैरे, तर मला पण असंच पहिला हे प्रोडक्ट बद्दल महाग वाटायचे, परंतु त्या माझ्या दाताचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, डॉक्टरचा खर्च वाचला आणि खूप काय म्हणजे असे हे उदाहरण आहे। तर मी असं सांगू शकत होतो त्यांना की मला पण स्टार्टिंगला असंच वाटलं की प्रोडक्ट महाग आहे, परंतु प्रोडक्ट वापरल्यानंतर ते स्वस्त होतात आणि कसे वापरायचे माहिती पडल्यानंतर, कारण तुम्हाला ते माहीत नसल्या कारणाने तुम्ही असे बोलताय। ओके विनायक, तू माईक ऑन कर। विनायक, तू कन्व्हिन्स झालाय? उत्तर सफिशियंट तुला मिळालंय की अजून काही एक्सपेक्टेड आहे तुला? थोडं अजून एक्सपेक्टेड आहे, कारण की आपण अजून दुसरं एक ऍड करू शकतो की
ते मल्टीप्लाय करून दाखवू शकतो. एखादी कॉलगेट घेतली आपण तर आपली 250 ला कॉलगेट आहे बरोबर, आणि त्यांची कॉलगेट आपण सरासरी युज केली तर 70-80 पर्यंत भेटते नॉर्मल मार्केटमध्ये. तो आपली कॉलगेट थोडीशी वापरली राईट डाळीच्या दाणा आहेत की मल्टीप्लाय केली तर आपल्याला जवळजवळ फुल पूर्ण फॅमिलीला 4 रुपये पर्यंत पडत असेल. तर हे प्राइस कंपॅरिझन आणि मी दिंगणकरांना अप्रिशिएट करतो की त्यांनी फील फेल्ड फाउंड हा अप्रोच वापरला, कारण दॅट इज इम्पॉर्टंट. कारण का आपल्याला पण तेच आहे की आपल्याला समोरच्याने ऑब्जेक्शन आलं म्हणजे तो ग्रीन सिग्नल देतोय बरोबर, की आपल्याकडून तो काहीतरी परचेस करणार आहे. पण आपण त्याची तयारी केली आहे का की ऑब्जेक्शन, कारण ऑब्जेक्शन आल्यावरच आपण त्याचे सोल्युशन फाइंड करणार. आणि ऑब्जेक्शन ना आले तर एक तर काहीच आहे की तो माणूस इंटरेस्टेड नाही आहे किंवा त्याला सगळं काही समजलंय बरोबर आहे. दोन पैकी अप्रोच असतं. तर पहिलं तुम्ही दिंगणकर जे आन्सर दिले मी त्याच्याने कन्व्हिन्स झालो. त्यानंतर जे आहे की मी तुम्हाला कसं दाखवू का, हा तुमचा नेक्स्ट पार्ट असणार आहे जो विनायकने कव्हर केला बरोबर. तर आय होप की सगळ्यांना समजलं असेल की प्रोडक्ट महाग आले तर अजून काय, ह्याच्या व्यतिरिक्त प्रोडक्ट महाग आहे. त्याच्यानंतर दुसरं ऑब्जेक्शन हँडलिंग मध्ये काय येतं की मी लोकांशी बोलू शकत नाही, मी कसा बिझनेस करणार. तर मला विचारायचं आहे विनायक, मी आता तुझा आता प्रॉस्पेक्ट आहे, मी तुला सांगितलं मला तुम्ही तू बिझनेस सांगितलं मला सगळं काही आवडलं, पण माझं एक क्वेश्चन आहे की मी लोकांशी बोलू शकत नाही, मी कसा बिझनेस करणार, तर तू काय आन्सर देणार मला. पहिल्यांदा मी सांगेन की तुम्ही पहिल्यांदा स्वतः प्रोडक्ट युज करा. जसं तुम्ही प्रोडक्ट युज केल्यानंतर तुम्हाला त्या प्रोडक्टची एक तर माहिती कळेल की किती चांगला प्रोडक्ट आहे आणि आपण कसं युज करू शकतो. त्यानंतर तुम्हाला आवडलेला प्रोडक्ट तुम्ही तुमच्या मित्रांना सांगू शकता की डेफिनेटली सांगू शकता की यामध्ये खूप फायदा आहे आणि प्रोडक्ट खूप चांगला आहे वगैरे. आणि दुसरं म्हणजे की तुम्ही आम्ही तुम्हाला मदत करू. मी माझे सर आहेत की तुम्ही झूम ऍप वर येऊन तुम्हाला आम्ही ट्रेनिंग देऊ, तुम्हाला कसं बोलायचं, कसं कॉन्टॅक्ट लिस्ट तयार करायची, याची पूर्ण प्रोडक्टची पण माहिती देऊ. आणि तुम्हाला ट्रेनिंग मध्ये तुम्हाला हळूहळू कळत जाईल की कसं काय आपण बिझनेस करायचा आहे. तो लगेच तुम्हाला म्हणजे कळणार नाही आल्या, कोणती गोष्ट शिकल्याशिवाय होत नाही. पुढे तुम्ही जसं जसं शिकत जाणार तसं तुम्ही बोलणार. असं विनायक तुझा आन्सर आहे सफिशियंटली, पण इथे पण फील फेल फाउंडच अप्रोच युज करायचं. कारण का तुला असं बोलायचं आहे की मला मी अग्री करतो तुमच्या. आणि सर सेम तुम्ही जसं आता या स्टेज मध्ये काही दिवसापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी मी होतो इकडे, पण जेव्हा मी या बिझनेस मध्ये काही सीडीज किंवा हे किंवा काही इंटरॅक्शन केलं जे माझे या बिझनेस मध्ये लोक आहेत, त्यांनी पण असंच सगळ्या पद्धतीने सुरू केलं होतं म्हणजे फील फेल फाउंड. पण मी जेव्हा ही माहिती घेतली तर मला समजलं की याच्यामध्ये बोलण्याचा प्रश्न नंतरचा पार्ट आहे. तर तू जो बोललास ना तो पार्ट आहे ना सेकंड पार्ट आला. ठीक आहे, तू खूप चांगलं उत्तर दिलं, मी कन्व्हिन्स झालो 60% कन्व्हिन्स झालो. की त्यानंतर तू पहिला बोललास की हा मग तू त्याला एक ऑप्शन देऊ शकतो की सर ह्याच्यामध्ये तुम्ही सध्या आता विचार काय करताय, तुम्ही कस्टमर म्हणून प्रॉडक्ट युज करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे की दुसरं की तुम्ही बिझनेस करण्यामध्ये आहे. पण बिझनेस करण्यामध्ये तुमचं ऑब्जेक्शन आहे मेन की तुमचं हे आहे, तर हा सोल्युशनचा मी तुम्हाला आन्सर देतो. पण मला काय वाटतं पहिलं तुम्ही प्रॉडक्ट वापरून बघा, त्यानंतर आपण ह्याच्या सेकंड ऑप्शनवर बोलू. म्हणजे काय होतं तिकडे सेकंड ऑप्शन तू क्लोज करतोय आणि त्याला संधी पण देतो की तुला प्रोडक्ट जर आवडले तर आपण सेकंड ऑप्शनचा विचार करू. ठीक आहे बरोबर. तर तू प्रोडक्ट जेव्हा त्याला एखाद्याला दिलं, समजा जे काही तुमचं डील झालं तू त्याला एक्सप्लेन केलं सगळं काही, त्याने प्रोडक्ट पण विकत घेतले, त्यानंतर तुझं काम आहे की आफ्टर 15 डेज त्याच्याशी फॉलोअप करणं. हा फॉलोअपचा खूप मेन पार्ट आहे. त्यामध्ये जर तू त्यांना हे केलंस ना, त्यानंतर तो तुला काहीतरी रेफरन्सेस देणार आहे आणि तिथे तुझा सेकंड पार्ट चालू होतो. ठीक आहे राईट ओके. आणि काय अजून वेगळे आन्सर असतील असं नाही की मी परफेक्ट आहे. कोणाला अजून दुसरा काय सोल्युशन असेल तर सत्यवान सर किंवा मिनल मॅडम किंवा दिंगणकर तुमचं काय असेल तर तुम्ही या याच्यावरती. कारण का हा मेन आहे की आपल्या प्रॉस्पेक्ट नवीन लोकांना त्यांना कसे ऑब्जेक्शन्स हे कॉमन ऑब्जेक्शन्स येतात ते कसे हँडल. नवीन ऑब्झर्वेशन्स येणार ते वेगळे आहेत ऑब्जेक्शन्स बरोबर आहे. आपण बोलू शकतो कारण काय माहिती
हे हा शब्द आहे ना कॉमन खूप गोष्टी म्हणजे ना वापरायचा आहे की हे मला पण असं वाटलं होतं की मी पण बोलू शकत नाहीये. म्हणजे जसं आपण बोलतो ना प्रोडक्ट बद्दल की महागडा हे मला पण वाटलेलं, तसं ह्या गोष्टीला हा पण शब्द वापरू शकतो की स्टार्टिंगला मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला पण वाटत होतं की मला पण बोलता येणार नाही, मी बोलू शकणार नाही, लोकांशी कन्व्हेस कसं करणार काय. पण हा कन्व्हेस करण्याचा बिझनेस नाहीये खरं तर. आपण आपल्याला आवडलेल्या गोष्टीचा आपण प्रसार करतच असतो ना. चांगला पिक्चर आवडला आपण चार जणांना सांगतो, हाच हा सेम बिझनेस आहे. आपल्याला आवडले प्रोडक्ट आपण दुसऱ्यांना सांगायचे, याला कन्व्हेन्स किंवा कोणाशी बोलायला पाहिजे असं काही नाहीये. असं की आपण जो बोलतच असतो लोकांशी त्याचप्रमाणे हे बोलायचं आहे. आणि स्टार्टिंगला आपली एक सिस्टम आहे BWW किंवा त्याच्या माध्यमातून आपण शिकलो जातो आपोआप. त्यासाठी सतत मीटिंग, पुस्तक, CD वगैरे ह्या गोष्टी आपण सतत करत राहिल्या पाहिजे. CD ऐकल्या पाहिजे, मीटिंग्स मध्ये सतत येऊन आपण काय लोक कशी बोलतात आहे काय बोलतात आहे हे शिकायला पाहिजे. असं तसं मी शिकलो म्हणून मला आज बोलता येतोय, तुम्हाला पण तसंच येणार बोलता. तुम्ही पण सतत ह्या सिस्टम मध्ये राहिलात, प्लग झालात, आपल्याने आपले काय बोलतात आम्ही काय बोलतोय ते तुम्ही ऐकलात की तुम्हाला पण बोलायची आवड निर्माण होणार आणि आपोआप तुम्ही बोलणार. असं मग तुम्हाला सांगायची पण गरज नाही की बाबा तुम्ही बोला असं पण बोलू शकतो आपण. पण हा शब्द मला वाटतं कॉमन वापरायचाच की मला पण असं वाटलं होतं, कारण सरांनी गोलकर सरांनी मला हे सांगितलं की असा हा कॉमन शब्द यायलाच पाहिजे. आणि खूप मला मी हा शब्द जिथे वापरला ना खूप फरक पडलेला आहे, 50% फरक पडतो तिथे. हा मोस्ट ऑफ दी 90% तुम्हाला हा जो फील फ्रेंड फाउंड अप्रोच आहे ना, सगळ्यांनी मी एनकरेज करीन की लॉन्चिंग युअर फ्युचर हा बुक आहे आपला, त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश सगळं आहे. कोणाकडे नसेल तर त्यांनी त्यांचे जे काही कोण कन्सर्न अप्लायन्स आहेत किंवा मेंटर्स आहेत त्यांच्याशी डिस्कस करा की एक लॉन्चिंग युअर फ्युचर म्हणजे काय आहे. तर हा आपला बिझनेस मधला बायबल आहे की त्यामध्ये आपण की लोकांचे कसं काय बोलायचं. बरोबर. तर ह्याच्यावर ऑलरेडी खूप लोकांनी ह्याच्यावरती रिसर्च केलेला आहे. ठीक आहे, तर 90% हा अप्रोच काम करतो. तर तुम्ही कुठे समोरच्याचं पहिलं ऐकून घ्या जे काय असेल ना. मेन यू शुड बी अ फर्स्ट गुड लिस्नर. लिस्निंग जर तुमची चांगली असेल ना तर लगेच त्याच्यावर अटॅक करू नका. हा ठीक आहे, त्यानंतर थोडं पॉज घ्या. पॉज घेतल्यानंतर त्यांना उत्तर द्या की हा ओके असं. आणि एकदम आरामात आणि तुम्ही एकदम कॉन्फिडेंटली उत्तर द्या. असं नाही की अरे हा ठीक आहे कसं काय, घाबरत घाबरत काय घाबरायची गरज नाही. कारण का बिझनेस मध्ये आपण त्यांना काहीतरी देतोय. ठीक आहे, तर गुड विनायक, चांगला आन्सर दिला, ग्रेट. तर आता मी अजून एक प्रश्न कॉमन विचारतो सगळ्यांना की माझं नेक्स्ट क्वेश्चन आहे सुधीर दिंगणकरांना. ठीक आहे, सुधीर दिंगणकर तुम्ही जरा ऑन करा परत. हा बोला सर. ओके, माझं ऑब्जेक्शन आहे, मी तुमचा आता नवीन एक प्रॉस्पेक्ट आहे, मी सगळं काही बघितलंय, मला हे आलं की माझ्याकडे वेळ नाहीये. कारण का मी हायली क्वालिफाईड आहे, माझं प्रोफाईल सगळं तुम्हाला डिस्क्राईब केलंय. ओके, आणि तुम्हाला सगळं काही इन आउट मी कुठे काम करतो हे सगळं माहीत झालं तुमची जेव्हा माझ्याशी इंटरॅक्शन केलं. तर तुम्हाला विचारल्यानंतर त्याचं शेड्यूल तर तुम्हाला सगळं समजलं. मग माझ्याकडे वेळ नाहीये तर मी हा बिझनेस कसा करू, तर तुम्ही असे प्रश्न जेव्हा आला तर तुम्ही काय आन्सर देणार. खूप असे प्रश्न येतात काही जणांकडे म्हणजे जे की तर माझा तर प्रश्न कोणा म्हणजे नसेल, कोणाला वेळ नाहीये ठीक आहे, तर त्यांना म्हणायचं ठीक आहे वेळ नाहीये तुम्ही तरी सुद्धा हा बिझनेस चांगल्या प्रकारे करू शकता. कारण जेव्हा आपण वेळ कोणाला देतो जे आपल्याला जेव्हा त्या बिझनेस बद्दल किंवा समजतो, तुम्हाला या बिझनेस बद्दल अजूनपर्यंत काही कल्पना नाहीये त्या कारणाने तुम्ही असे बोलताय. ठीक आहे, काही हरकत नाही, वेळ नाहीये, पण आमची एक टीम आहे, मी आहे, तशा आमच्यावरती सर आहेत, काही अपलाईन आहे, ते आपल्याला मदत करतील. तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही फक्त स्मार्ट एक काम करा, तुमची जी लिस्ट असेल ती काढा आणि तुम्हाला या बिझनेस मधून काय साध्य करायचं आहे की काय स्वप्न आहे तुमची ती काढा, ती लिस्ट आमच्याकडे द्या. त्या लिस्टवरती आणि कोणाला तुम्हाला बोलायचं असेल किंवा सांगायचं असेल की बाबा बोला की असे असे सर तुमच्याशी बोलतील करून वगैरे, त्या लिस्टवरती आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू, बोलू. तर त्यांच्याशी बोललं असं तुम्हाला काय हरकत आहे का, तर ते नाहीच बोलणार आहे ऐकत आहे ठीक आहे काय हरकत नाही,
फक्त मी तुम्हाला जे सीडी आणि काय व्हिडिओ पाठवेन ज्या याचे ते तर तुम्ही ऐकू शकता ना. तर मला तर वाटतं नाही बोलणार नाही तेवढा तर वेळ काढा तुम्ही बोला असं. तर तुम्ही हा वेळ काढून हे सीडी वगैरे बघा, बिझनेस काय आहे ते तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे व्हिडिओ वगैरे बघा आणि जमल्यास वेळ असेल तेव्हा तुम्ही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आपण या बिझनेस बद्दल अनेक काही चर्चा करू, बोलू आणि सांगू वगैरे. कारण का वेळ नसतो तो माणूस काय एकतर काय माहित आहे त्याला बिझनेस करायचा नसतो किंवा एकतर तो टाळत असतो किंवा खरोखर काही जणांना वेळ नसतो असा. परंतु जर त्या बिझनेस बद्दल आपण त्यांना बरोबर सांगितलं की बाबा हा बिझनेस काय आहे ऍक्च्युली तर तो वेळ द्यायला मला पाठीपुढे करणार नाही असं मला वाटतं. बिंगन सर आय एम 50-50 कन्व्हिन्स, प्लीज डोंट फील बॅड. पण मी तुम्हाला याच्यावरती एक अजून एक माझ्या पद्धतीने जे मी हँडल करतो ना, तेव्हा मला कोणी जसं मी प्रोफेशनल आहे तर मला कोण प्रोफेशनल लोकांशी डील होतो तर मी माझ्या मॅनेजर किंवा यांच्याशी किंवा डील करेन ना ज्यांच्याशी. तर तुम्ही करेक्ट करू शकता, डोंट फील बॅड. पण 50-50% मी कन्व्हिन्स झालो, बाकीच्यांचं मला माहित नाही. इंडिव्हिज्युअल मत असलं पाहिजे. तर माझं असेल की मी तुम्हाला कसं सांगेन की तुमच्याकडे वेळ नाही सर, व्हेरी गुड, अरे वा ग्रेट, असं करून चालू करू शकतो. त्यानंतर वेळ नाहीये तर मला एवढं विचारायचं की तुमच्या लाईफ मध्ये ड्रीम्स काय आहेत, बरोबर, असं विचारेन. ओके, तर तो सांगेल असं असं. तर मग तुमच्या ड्रीम साठी वेळ कोण काढणार आहे, तुम्ही काढणार आहे की आम्ही काढणार आहे? बरोबर. ओके, तुम्ही त्याला त्याच्या ड्रीमशी कनेक्ट केलं. ओके, बरोबर. तुम्ही विचारणार की सर याच्यावर सोल्युशन तुम्ही टाइम नाही हे तुमची अचीवमेंट आहे की सोल्युशन समस्या प्रॉब्लेम आहे? तर तो बोलेल अचीवमेंट तर कोण बोलणार नाही, तो बोलेल की हे तर माझं प्रॉब्लेम आहे. तर या प्रॉब्लेमवर तुम्हाला सोल्युशन पाहिजे का, तो आन्सर जो देतोय ना त्याच्यावर तो तुमचा जो सीडी पार्ट आणि तो जो आहे ना की मला पण या बिझनेस मध्ये जेव्हा मी आलो तेव्हा माझ्याकडे पण वेळ नव्हता कारण मी तीन शिफ्ट मध्ये ड्युटी करत होतो. पण जेव्हा मला अप्लायनी असं हे केलं तेव्हा मला हे समजलं की ह्याच्यामध्ये एक सिस्टीम असोसिएटेड आहे की तुम्हाला तुमच्याकडे वेळ नाहीये पण तुमच्या तुमच्या काय बोलतात तुमच्या यादीमध्ये किंवा लिस्ट ऑफ पीपल ज्यांना तुम्ही ओळखता त्यांच्यामध्ये असा कोण व्यक्ती असेल ज्याच्याकडे खूप वेळ आहे, बरोबर, तो बिझनेस मध्ये येऊन तुम्हाला तुमचा बिझनेस मधून फ्री करू शकतो. तर प्रोव्हाइडेड तुम्ही ह्याच्यासाठी सिरियस आहात तर मी ह्याच्या पुढे तुम्हाला डिस्कस करतो, नाही तर आय एम व्हेरी हॅपी टू ओनली सबमिट किंवा प्रोडक्ट फक्त देण्यात इंटरेस्ट आहे. मी बाकी काय त्याची ए टू झेड काहीच बोलणार नाही. बरोबर. स्पीड अँड शॉर्ट मध्ये त्याला क्लोज करायचंय की त्याला पण वेळ नाहीये तर त्याचा वेळेचं मला प्रॉपर युटिलाइज करून त्याच्याकडून त्याचं वाय क्लिअर करायचंय असं मला वाटतं. माहित नाही बाकीच्यांचं सत्यवान सरांचं काय वेगळं आन्सर असेल तर ते बोलू शकतात. बरोबर. ओके ओके. त्यानंतर एक नवीन अजून कोणतरी प्रॉस्पेक्ट बोलते करुणा आहे का? कल्पेश सर, कल्पेश सर. येस येस सर. हॅलो. हा येस सर. हा थोडं मला ऍड करायचं फक्त. येस येस बोला ना. परफेक्ट होतं, परफेक्ट होतं तुमचं. बेस्ट 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 चाललंय पहिली गोष्ट म्हणजे हा लक्षात. तर मला ऍड करायचं होतं की मी पण त्यांना सांगतो की मला पण वेळ नव्हता आणि माझी पत्नी पण आम्ही दोघं काम करत होतो, आमच्याकडे टाइमच नव्हता हा लक्षात. पण हा बिझनेस आम्ही 2 वर्ष बिल्ड केल्यानंतर आमच्याकडे वेळ पण आहे, पैसा पण आहे आणि आज चांगलं इन्कम पण येत आहे. तर आय डोंट नो ते तुम्हाला पण कदाचित मिळू शकतं, कदाचित मिळू शकतं, मला माहित नाही. इफ यू आर सिरियस वी विल गो अहेड. म्हणजे तेच आहे सर, ह्याच्यामध्ये फक्त वाय पार्ट त्याचं क्लिअर झालं की तुम्ही हे पण देऊ शकता, दिंगनकरनी जो ऑप्शन दिला ते पण देऊ शकता. पण प्रत्येकाचं हेच ऑब्जेक्शनचं टॅकल असणार. फील फेल फाउंड हा अप्रोच पाहिजेच आपल्या बिझनेसमध्ये. म्हणजे प्रॅक्टिकली मिळालाय ना वेळ. येस येस येस. मी पण टीम शिफ्ट करत होतो, माझी पण पत्नी, आम्हाला वेळ नव्हता ना. फॅक्ट आहे ना, ते काय प्रॅक्टिकल आहे ते सांगतोय. ग्रेट ग्रेट, खूप चांगलं चांगलं आहे. ग्रेट ग्रेट. तर मला अजून एक कॉमन, आपल्याकडे 5 मिनिटं राहिली आहेत, तर अजून एक नवीन कोणतरी आहे करुणा कांबळे, आय डोंट नो. करुणा माईक अनम्यूट करू शकते? आय होप की माईक अनम्यूट नसेल तर आपण कंटिन्यू करू. अजून मला असं विचारायचं आहे की कोणी आन्सर करेल का. सत्यवान सर,
तुम्ही अनम्यूट करू शकता का? येस येस येस. तर मी तुमचा प्रॉस्पेक्ट आहे. ओके, मला एक चॅलेंज आहे की मला सगळं काही समजलंय पण माझं फायनान्शियल कंडिशन तुम्हाला समजले की खूप चांगली नाही आहे. तर माझं तुम्हाला पहिलं आहे की मला हे प्रोडक्ट बाय करायचे तर माझ्याकडे पैसे नाहीये, हा पण एक कॉमन ऑब्जेक्शन येतं. तर तुम्हाला ऑब्जेक्शन आल्यानंतर तुम्ही कसं काय आन्सर करा? ओके, हा ठीक आहे ना. तर मी मी काय सांगेन माहिती आहे की बरोबर आहे, कारण आम्ही पण आमच्याकडे पण पैसे कमी होते आम्ही मान्य करतो. पण माझ्या मी उदाहरण देतो की माझ्या ग्रुपमध्ये पण एक लेडी आली आहे लक्षात, आणि तिच्याकडे पैसेच नाही आहेत आला, पण तिने 500-500 हजार रुपयामध्ये हा बिझनेस केला आणि आज बिझनेस ती सेलिंग मध्ये चांगलं इन्कम कमवते. तर तुमची हरकत नसेल तर आम्ही तुम्हाला शिकवू कसं करायचं ते लक्षात. आणि तो जर तयार असेल तर मग त्याची लिस्ट बिल्ड करून त्यांच्या त्याला पहिल्यांदा सेलिंग करायला शिकू 100-200 पीव्ही, आणि नंतर मग त्याचा थोडा विश्वास वाढेल ना. आणि त्यात त्याबरोबर त्याला एक बिलीफ येईल, नॉलेज मिळेल. हा तर ते, पण त्याला ते क्वालिफाय केल्याशिवाय मी कसं काय घेणार? ऍटलिस्ट त्याने 500 हजारचं तर प्रोडक्ट घेतलाच पाहिजे ना. पैसे नाही म्हणजे काय, कुठच्या बिझनेसला 500 हजारचे रुपये तर द्यायलाच लागतील ना, अदरवाइज इज नॉट ते क्वालिफाय नाहीये. तर तुम्ही क्वालिफिकेशन प्रश्न काय विचारता की एखाद्या प्रश्नाचा असा आला की क्वालिफाय म्हणजे तेच ना, की आता बघा त्याला 500 रुपये तर त्या खर्च करायला पाहिजे ना, स्वतःची प्रोडक्ट वापरली पाहिजे आणि 500 रुपये ऍटलिस्ट स्वतः प्रोडक्ट विकायला थोडस तरी हेल्प करायला पाहिजे की नाही त्याने लक्षात, की बाबा आहे तर ते त्यामुळे त्याने थोडं तर इन्व्हेस्ट केली पाहिजे. झिरो इन्व्हेस्टमेंट तर कुठचंच बिझनेस चालत नाही ना, एम आय राईट? तर क्वालिफिकेशन हेच ना, की तुम्ही पहिलं तुम्ही हेच बोलतो मी तुम्हाला त्यांना लक्षात, की तुम्ही तुम्हाला पहिलं व्हाय का करायचं विचारतो, त्यानंतर तुम्हाला या बिझनेस मधलं काय आवडलं, आणि त्यानंतर तुम्ही शिकायला आणि ऐकायला तयार आहात का, तुम्ही काम करायला तयार आहात का, तुम्ही दुकान बदली करायला तयार आहात का, तुम्ही आमच्या अशा जे सक्सेसफुल लोक आहेत त्यांच्याशी असोसिएट व्हायला तयार आहात का, म्हणजे आता तर ऑनलाईनच आहे हा लक्षात. आणि तुम्ही रिजेक्शन म्हणजे रिजेक्शन तर येणारच लक्षात, कुठच्याही बिझनेस मध्ये रिजेक्शन येतात ना, पण त्यांचे करोडो रुपये टाकलेले असतात त्यामुळे त्या लोकांना काय फरक पडत नाही है की नाही. तर या बिझनेस मध्ये आपले काय पैसे नसतात ना टाकलेले, तर ते जर तयार असाल तर आपण एकत्र काम करू, मी आणि आमची टीम्स आहे, मी माझी पत्नी आणि आमची टीम्स आहे, त्या टीमद्वारे आम्ही तुम्हाला मदत करू. आणि आज ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये ब्रिट वर्ल्ड वाईड ही अशी संस्था आहे की आपल्याला ती शिकवते. तर तुमची तयारी असेल तर आम्ही आहोत, माझे अप्लायन्स आहेत, हे सगळं टीम वर्क आहे लक्षात, तर त्याप्रमाणे आपण काम करू. ओके, मला सॅटिस्फॅक्टरी उत्तर मिळालं का असं माझं म्हणणं? सॅटिस्फॅक्टरी उत्तर मला मिळालंय पण नॉट अप टू मार्क. ठीक आहे, माझा मला मी 85% कन्व्हिन्स झालो सर, आणि 500 रुपयाने चालू करू शकतो काही हरकत नाही. पण मला जेव्हा माझं एक असं पण असू शकतं माहित नाही की मला जर एखाद्याने सांगितलं की एखादा की प्रोडक्ट माझ्याकडे विकत घ्यायला आता सध्या पैसे नाहीये, तर मी त्याकडून पहिलं कमिटमेंट घेईन की तुम्ही कधी प्रोडक्ट तुमचं मंथली कसं असतं की इन्कम किती असतं आणि तुमचं कधी इन्कम म्हणजे सॅलरी येते आणि तुम्ही कुठे कुठे ते युटिलाइज करता. ओके, मग ते विचारेल तर मला त्याला समजेल की किराणा माळाचा तो किती खर्च करतो, साबण शाम्पू तेल आणि हे ते. तर मी त्याला सांगू शकतो की हा जो आहे पार्ट जर तुम्ही तोच चेंज करून इकडून घेतलं तर तुम्हाला मल्टिपल कॅश बेनिफिट किंवा डिस्काउंट मिळू शकतात. तुमच्यावर आहे, तुमचा डिसिजन. तुम्हाला हा ऑप्शन तुम्ही रेडी आहात का हे ऐकायला? तर तुम्ही रेडी असाल तर ओनली आय कॅन म्हणजे सरांनी जे क्वालिफाय केलं ते पुढचं पार्ट आहे, ते याच्या पुढचं की असं असं करायला लागेल. ओके, नाही नाही पण हा मी सांगू का तुम्हाला, मी कन्फ्युज झालो कम्प्लीट. मॅडम पैसे नसताना सुद्धा जर मग तुम्ही मला जेव्हा असा आन्सर दिलात ना की मी 100% जॉईन केलं असतं. म्हणजे इम्पॉर्टंट काय की कन्व्हिन्स होणं आणि ती कन्व्हिन्स होणं जसं तू जॉईन करणं हेच द म्हणजे इम्पॉर्टंट आहे ना लक्षात.
तर तसं तुम्ही कोणी कन्व्हिन्स झालात किंवा नाही झाला ते सांगा. मला करुणा आहे ना, तिचा आवाज नाही, तिचा काहीतरी माईक म्यूट आहे त्यामुळे ती बोलत नाही. ओके 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 चालेल चालेल. हे ऍक्च्युली असं हे माझ्या बाबतीत झालं होतं. मृणाली ही आता आपल्या बरोबर आहे. आता मृणाली हा ती पण स्टार्टिंगला माझे मटेरियल ऍक्च्युली घेताना मला बोलली फक्त माझ्याकडे 200 रुपये आहेत. तुला काय हरकत नाही, 200 रुपये आहेत तर तू 200 रुपयाची वस्तू एका ते घे, तुला आयडिया येईल. तिला मी ते त्या गोष्टीबद्दल कन्व्हिन्स केलं, बिझनेसमध्ये पण आणलं. आणि तिला म्हणणं जेव्हा मी शॉपला जात होतो तेव्हा तिला म्हणालो की मी शॉपला चाललोय तू ये शॉप बघायला वगैरे. हा तर मी तिला म्हटलं नाही मटेरियल घ्यायला ये वगैरे म्हणालो नाही. तर मी तिला बोललो शॉपला ये. मग शॉपला आली, तिला आवडलं तिकडे. मग आमच्या मॅडमनी पण तिला सांगितलं हे असं आहे, ब्युटीचे प्रोडक्ट आहे, असे आहे तसे आहे सांगितलं. मग तिला घेऊन गेलो. नेक्स्ट टाइमला परत 5-7 दिवसांनी जाणार होतो तर मी तिला म्हंटल तू मोजके काय तुला जे वाटतात घरामध्ये तेल जे युज करतं साबण वगैरे ते युज कर, ते असतील तर तू घे. मम्मीला विचार, मम्मी येत असेल तर क्षितिजाची पण मम्मी येते तर तुझ्या मम्मीला घेऊन ये असं. तर ती तयार झाली. मग क्षितिजेच्या मम्मीला मम्मी पण आली, तिची मम्मी पण आली आणि 1200 रुपयाचं जवळजवळ प्रोडक्ट त्यांनी घेतले तिकडे. हा आणि घरात लागणार आहे असं. हा कसं ऑब्जेक्शन, हे ऑब्जेक्शन 200 रुपये तुम्ही 1200 मध्ये कन्वर्ट केलं. हो आणि ती लीडरच आहे मुंबई, चांगलं काम करते. स्वतः आता लोकांशी बोलते पण आहे ती असे. गुड. हा बोला सर, बोला. हा कल्पेश बोलताय का काही? हा एक बोलतोय. मृणाली तुला जेव्हा दिंगणकरांनी किंवा हे असं हँडल केलं तर तुला कसं म्हणजे तुला म्हणजे सफिशियंट उत्तर मिळालं होतं? ओके. मला एक तुला एक नेक्स्ट क्वेश्चन आहे की हे तू आता 1200 चे प्रोडक्ट युज केलेस, त्यामधले तुला आता बेनिफिट काय जे एक्सपिरियन्स आले असेल युज केल्यावर ते तू एक्सपिरियन्स शेअर कर. तुला एक चांगले एक्सपिरियन्स आले असतील तर ह्याच्यावरती जर तुला हे 1200 रुपयाचे प्रोडक्ट जे घेतले ते तुला फ्री करायला आवडतील का? हा माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे. हो हो नक्की. पण त्यासाठी तुझी शिकण्याची आणि मी जे सांगेन ते करण्याची रेडीनेस आहे का? हो. तर मग तुला पुढचं आम्ही ते टेक पार्ट म्हणजे हा झाला की त्याला फॉलोअप पार्ट झाला की आता मी त्याला सगळं काही दिलेलं आहे, प्रोडक्ट दिलंय, आता मला ते प्रोडक्ट कसे फ्री करायचे ना. तर माझं आहे की मी त्याला बिझनेसमध्ये कसं काय जे प्रोडक्ट फ्री करून त्याचे 1200 रुपये कसे काढता येईल. कारण का मेन काय लोक काय बोलतात की मला या बिझनेसमध्ये प्रॉफिट साठी आलोय मी. बरोबर, कुठल्याही बिझनेसमध्ये प्रॉफिट आवडतो बरोबर आहे. पण ते लॉस बघा की प्रॉफिट्स कधी घ्यायचे असतात, पहिला स्वतःला प्रॉफिट करणं गरजेचं आहे. कारण का तू जेव्हा प्रॉडक्ट युज केले तर तुला स्वतःचा जो बेनिफिट मिळाला ते तुझे प्रॉफिट झालं. ठीक आहे. आता यू आर कन्व्हिन्स दॅट प्रोडक्ट क्वालिटी इज गुड, प्रोडक्टचे रिझल्ट छान आहेत, आता मी हे बिंदासपणे कॉन्फिडेंटली कोणालाही शेअर करू शकते. बरं मृणाली, तुला ते काही प्रोडक्ट आवडले मी तुला विचारलं ना, ते काही प्रोडक्ट आवडले त्याबद्दल थोडक्यात सांग तू. फक्त बहुतेक सर्व प्रोडक्ट फोडले त्यांनी, सर्व फक्त साबण वगैरे राहिलेला तो आता माहित नाही मला. नाही ते पण आता युज, नाही ते पण युज केला. अच्छा. म्हणजे त्याची स्मेल खूप छान आहे आणि टूथपेस्ट वगैरे पण युज करायला घेतली आणि LOC युज करत होतो तर पूर्ण म्हणजे घर साफ वगैरे करण्यात ते युज केलं तर छान साफ झालं. आता जास्त युज होईल कारण का दिवाळी होत आहे ना. आता क्लिनिंगसाठी आपल्याला हे प्रोडक्ट आहेत ना, जसं एक्झॉस्ट फॅन झालं तर त्यासाठी आपलं प्रोडक्ट काम करतो. तर हे सगळे डिटेल्स ना तू ट्रेनिंग घे किंवा तुझे अपलाईन जे आहेत ना ते तुला गाईड कर. तर तुझं काम सोपं जाईल ना, तर असे लोक आहे ना क्लिनिंग साठी आता भर देतील लोक दिवाळी. तर सीझन बिझनेस कसा नीड आयडेंटिफाय करायचं ना, ते बिझनेस मध्येच आपल्याला राहून समजतं. ठीक आहे. करोना काळात मध्ये मेन नीड काय होती, न्यूट्रिशन आणि डिसइन्फेक्ट करण्याची गरज होती. तर जास्त प्रोडक्ट मुवमेंट कुठले होते, इम्युनिटी बुस्टर प्रोडक्ट, न्यूट्रलाइटचे आणि परफ्यूम. तर हा 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 आपल्याला सध्या आता हा याच्यावरच फोकस करायचं की लोकांची हेल्थ आणि त्यांची पर्सनल हायजीन कशी मेंटेन राहता येईल. तर ह्याच्यावर तू क्वालिफाय करू शकतेस ना बिझनेस. आता मी तुझ्या एका मैत्रिणीला कॉल केला की तुम्ही तुमच्या फॅमिली बद्दल किंवा पर्सनल हायजीन बद्दल सिरियस आहात का, तर ते येसच बोलतात ना. असं पण अप्रोच करू शकतो आणि मग त्यांच्या ऑब्जेक्शनला हँडल करायचं. आणि हे तू जेवढ्या लोकांशी जास्त डील करशील ना तेवढं तुला नवीन नवीन सोल्युशन आणि ह्याच्यावरती सफिशियंट आन्सर देण्याचा कॉन्फिडन्स वाढेल तुला. ठीक आहे. आणि
चुकी करायला ऑलवेज वेलकम. चुकी जेवढा करशील ना तेवढं नवीन आहे ना, तर चुकी घेऊन शिकशील ना तेवढं तुला नवीन नवीन या बिझनेस मध्ये ना एक कॉन्फिडन्स लेवल येईल. बरोबर. ठीक आहे. तर आजच ऍक्च्युली काय आहे की वेळेचं बंधन असल्यामुळे आज आपल्याला 6 वाजता थोडं हे करायला लागेल. तर ह्याचा सेकंड पार्ट आपण एक आहे ना परत नेक्स्ट संडेला चाय पे चर्चा मध्ये करूया. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आजचं सेशन संपलेलं आहे आपलं चाय पे चर्चा. सगळ्यांचं पार्टिसिपेशन खूप छान होतं, खूप काही ऍक्टिव पार्टिसिपेशन होतं, खूप सारे लोक स्वतःबद्दल काही ना काही इंटरॅक्शन्स केले आहेत. तर सगळ्यांचं खूप अभिनंदन आणि दॅट्स इट फ्रॉम माय साईड. अँड नंतर आपण नेक्स्ट संडेला भेटतो. ओके 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 थँक्यू. बाय 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 थँक्यू. रेकॉर्डेड सेशन तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये किंवा पर्सनली तुमचे अपलाइन टेस्ट करतील. ओके ओके थँक्यू.